आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. भाजपच्या महाजनादेश यात्रेला आज विदर्भातून प्रारंभ झालाय. भाजपच्या प्रचाराला या यात्रेच्या माध्यमातून सुरुवात झालीय. 5 वर्षात काय केलं ते जिल्ह्यात जाऊन सांगणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले. आम्ही जनतेचे मालक नाही, सेवक आहोत असंही फडणवीस भाषणात म्हणाले. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा सुरू करण्यात आलीय. राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा आज शुभारंभ झालाय. दरम्यान समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना दिलंय. 30 जिल्ह्यातून 152 मतदारसंघातून यात्रेचा प्रवास पार पडणार आहे. दरम्यान यात्रेतील 25 ही दिवस मुख्यमंत्री रथातच घालवणार असल्याची माहिती देखील मिळतीये. आताच्या घडीची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी. भाजपच्या महाजनादेश यात्रेला आज विदर्भातून सुरुवात झालीय. भाजपच्या प्रचाराला या यात्रेच्या माध्यमातून सुरुवात झालीय. 30 जिल्ह्यातील 152 मतदारसंघात या यात्रेचा प्रवास होणार असून यात्रेतील 25 ही दिवस मुख्यमंत्री रथातच घालवणार असल्याची माहिती मिळतीये.